न्यूज पाहताय. उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम हे राज ठाकरे यांची आज भेट घेणार आहेत. थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी उज्ज्वल निकम हे येतील. आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय, कारण उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी येत आहेत. आणि या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे. सूरज, आपण पाहतोय की आता उज्ज्वल निकम राज ठाकरे यांची भेट घेत आहेत, या भेटीमागचं नेमकं नियोजन काय आहे? निश्चित श्वेता, राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर महायुतीचे जे उमेदवार आहेत किंवा अनेक नेते जे आहेत ते राज ठाकरे यांची भेट घेण्याकरिता शिवतीर्थ या निवासस्थानी येत असतात. मात्र आज देखील उत्तर मध्य मुंबईचे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम हे जे आहेत ते राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी थोड्याच वेळात त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी येणार आहेत. एक तासाभरात ते शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीसाठी दाखल होणार आहेत. खरं म्हणजे राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर प्रत्येक नेते जे आहेत ते राज ठाकरेंची भेट घेतात आणि उज्ज्वल निकम देखील त्याच पार्श्वभूमीवर भेट घेत आहेत, त्यामुळे या भेटीला कुठेतरी आता श्वेता महत्व आलेलं आहे. धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल. तर आपण पाहतोय की आता उत्तर मध्य मुंबई लोकसभेचे महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम राज ठाकरे यांची भेट घेत आहेत अवघ्या एका तासात. आता राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या निवासस्थानी ते दाखल सुद्धा होणार आहे.